आता महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण कविता आलो, व्यंगचित्र, पुन्हा व्यंगचित्राकडे मी येणार नाही, पण तुम्ही लेखन केलं, कथा, विनोदी कथा किंवा संगीत कथा पण लिहिलेल्या आहेत, त्या कथेकडे तुम्ही कसे वळले? त्याच्या गंमत तुम्हाला सांगतो मी की मी शाळेमध्ये त्यावेळेला आठवी नवीच असेल, त्यावेळेला मागच्या प्रकार नव्हतं मी, तर त्यावेळेला रेडिओवरचे मुलांकरता कार्यक्रम सुरू झाला, बालविहार नावाचा. तर त्यावेळेला त्यांनी आव्हान केलं होतं शाळेच्या मास्तरांना, म्हणजे मास्तरा जाऊन किंवा काही मुलांनी जे काही लिखाण असेल आमच्याकडे पाठवा आम्ही यांना, तर बालविहारामध्ये स्थान देऊ वगैरे. तर आमच्या मास्तरांनी वर्गात सांगितलं असं बालविहार कारण मी एक छुटीची कथा लिहिली मुलांकरता, त्याचं नाव होतं मांजर म्याव म्याव का करते, आणि ती मास्तरांनी पाटील नावाचे मास्तर होते त्यांनी ती वाचली आणि म्हणे हे बालविहार पाठवण्यापेक्षा म्हणे तू तरुण भारतामध्ये बाळ वाचण्याकरता सदर सुरू झाला, म्हणे त्याकरता का पाठवता, म्हणे म्हणजे चांगली कल्पना सुरू, म्हणजे मी लिफाफा आणला त्यात ती कथा टाकली आणि ती पाठवली आणि तरुण भारतात प्रसिद्ध केली. मांजर म्याव म्याव का करते ती आहे माझ्याकडे संग्रह आहे. ती काय होतं त्याचं, त्याचा गिस्ट असा होता त्याची मी कधी कथा म्हणून छोटीच एक कथा आहे. एक होती मांजर, ती होती खोडकर, चोरी करायची दूध चूप खायची, एकदा ती गेली राजाच्या घरी चोरी करायला दूध चूप खायला. मांजर दूध खायचा राजा पाहत होतो दाराडून, राजा म्हणाला काय करते तरुण तू आले दूध चूप खाते काय करू मला भूक लागले म्हणून मी आली. राजा म्हणाला असं चोरी येऊ नये विचारावं मी येऊ पहिली कथा. मग तुम्ही रेडिओवर तिकडे गेलो म्हणजे म्हणजे रेडिओवर भाषण वाढवत खूप झाले. पण म्हणजे पहिली कथा तुम्ही जी शाळेत आता विनोदी लेखनाकडे कसं होईल याची एक गंमत आहे. ते मध्यंतरी फेसबुकवर टाकला आमच्या मित्रांनी माझ्या घरी आले. शाळेमध्ये असताना आठव्या वर्गात सातव्या वर्गात त्याचे असेल मी मास्तर निबंध लिहायला सांगायचे, तर त्यांनी एकदा विषय दिला एका उंदराच्या आत्मचरित्र. आता ती मला खूप छान वाटली उंदराच्या आत्मचरित्र. मी छान आपल्या मनाने विनोदी पद्धतीने उंदराच्या आत्मचरित्रात्मक लेख हे निबंध लिहून काढला. मास्तरने वया तपासणी करता लिहिल्या आणि जेव्हा तपासून आणल्या वया वर्गात बसलं होतं एकेकाची वही द्यायला लागले आणि त्यातली एक वही वह्या वाचता बाजूला ठेवून दिली आणि सगळ्या वह्या माझी वही मला मिळत नव्हती. सर म्हटलं माझी वही थांब म्हणलं सगळ्या वह्या वाचून झाल्यानंतर त्यांनी माझी वही उघडली आणि माझ्या माझा निबंध हा पूर्ण वर्गाला आणि त्याचं इतकं त्यांनी कौतुक केलं फार सुंदर लिहिलं असं लिहायला पाहिजे वगैरे. त्यापासून मग मी असं विनोदी लिखाणाकडे एक आकर्षण निर्माण झालं आणि मग मी विनोदी अशा पद्धतीने लिहायला लागलं. प्रेरक असा प्रसंग आणि मग सहज कथा लिहायला लागलं. मग ते सांगितलं कोल्हटकरांचे विनोदी विनोबा भावे त्या निबंध कृष्ण भक्तीचा रोग नावाचा त्याच्यावर वगैरे असं विनोदी लिखाण मग मी वाचायला लागलो आणि त्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि ज्या पद्धतीचे लिखाण इतर कोणी करत नाही त्या पद्धतीचे लिखाण आपण करावं आणि विनोदी मुळातच लिखाण कमी व्हायचं त्यामुळे विनोदी लिखाणाकडे मी लक्ष दिलं आणि व्यंगचित्र आणि विनोदी लिखाण एकमेकांना पूरक आहे म्हणून मी दोन्ही शेवटपर्यंत आतापर्यंत मी जपून केलं विनोदी लिखाण आणि बऱ्याचशा मी काम लिहिले. मी आता काही सांगितले ते माझा विदर्भातून पुरस्कार दिला त्यावेळेला मी सांगितलं की मी म्हटलं कथा आणि कादंबऱ्या वगैरे लिखाण करण्यापेक्षा म्हटलं मी संभ लेखन आहे म्हटलं बरोबर याला मी प्राधान्य दिलं म्हटलं. याचं कारण असं म्हटलं एखाद्या वृत्तपत्राला माझा स्तंभ सुरू झाला म्हणजे दर आठवड्याला तो स्तंभ यायचा आणि त्या निमित्ताने त्या स्तंभाकरता मला त्याच एक महिन्याचे लिहावं लागायचं असे दोन तीन याला माझे स्तंभ लेखन म्हणजे टाइम 12 लेखक एका आठवड्याचे माझे लिखाण आणि या स्तंभ लेखन विपुल लिखाण केलं. आता हे काकड्यांची कोशिंबीर नावाचा मार्मिकचा जो स्तंभ आहे आणि जवळपास 20 वर्ष चालवलं सातत्याने दर आठवड्याने न चुकता म्हणजे आता दरवर्षी कमी साधारणपणे 50 एक लेख आपण 50 आठवडे धरले. आता 20 वर्षात जवळपास 10,000 च्या जवळपास 1,000 जवळपास लेख माझे
केवळ मारवी पौर्णिमे विनोदे प्रश्न झाले. अच्छा अच्छा अच्छा. बागेत तरुण महाराज आहे, कालम लिहिला, गुच्छाने गोटे, सटर फर्क नावाचा जन्मा लिहिला, ललित नावाचा नागपूर पत्र लिहिला, मराठवाड्यामध्ये मी कालम लिहिला, असे बरेच आहे. महाविदर्भाला कालम लिहिले, अशा बऱ्याच शाळांनी कालम लिहिला. सातत्याने आणि विपुल असं मी लिखाण केलं, त्यातून माझी एक शैली, मी स्वतःची विनोदी लिखाण शैली केली. माझा एक चाहता वर्ग, वाचक वर्ग माझा निर्माण झाला होता. म्हणजे लोक आवर्जून राहते भाषेत मागताना मला काही विनोदे असं चटपटी लिखाण पाठवा असं मी, कारण काय बोजड आणि खूप असं वैद्यकीय लिखाणावर हे वाचकाचा कल कमी झालेला. तुम्ही म्हणताना जसं वाचकांचे तुम्हाला कधी रिस्पॉन्स म्हणजे फोन फोन आता तेव्हा फोन असेल तेव्हा पत्र पत्र फोन आणि पत्र यायचे पत्र तेच पत्र त्या पत्रातून तुम्हाला काही नवीन विषय सुचवायचे का नाही त्यातून फारशी विषय सुचवायचे कारण दुग्ध पत्र राह तुमचा अच्छा आवड कळवायची झाली आवड फक्त त्यांना विनोद विनोद म्हणजे काय म्हणाले 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 त्यांना जयंतराव आपण लिहिलेल्या कविता असतील, आपण वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी लिहिलेले स्तंभलेख असतील, लेखन असेल आपलं साहित्य वगैरे, हे वर्तमानपत्रामध्ये आपलं प्रसिद्ध झालं आहे. विविध वर्तमानपत्रामध्ये आपण वर्तमानपत्राशी संबंधित असताना आपण वर्तमानपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केलं आहे असं अशी माझी माहिती आहे. अच्छा अच्छा. तर पत्रकार म्हणून आपण जे काम केलं त्याबद्दल आपलं मत काय आहे? त्यावेळेस काय छान प्रश्न विचारला. पत्रकार नागपूर टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राचा जवळपास 10 वर्षे रिपोर्टर होतो. त्या दरम्यान मी आनंदवान मित्र मिळावे किंवा स्थानिक जे आहे त्या वकील असल्यामुळे इंग्लिश तर मला फारसं कधीच नव्हतं. मी पटापट त्याच्या बातम्या तयार करत असे आणि पाठवलं आणि माझे काही पत्र मित्र आम्ही बघून चर्चा करायचं आणि हे करायचं पत्रकारितेमध्ये. मग मी निर्भयपणे केला कारण अभ्यास नाही कोणाला मुलाही या खेळात नव्हता. मी राजकारण पूर्णपणे अलिप्त सुरुवात करून अलिप्त राहिला. माझाच अनुभव असा आला की या पत्रकारितेतून मित्र कमी दुविला गेले आणि ते आणि मला फारशी आवड नव्हती पण एक पत्रकारिता एक त्यामध्ये एक मात्र मला अनुभव आला की माझा इंग्लिशची व्होकॅब्युलरी ज्याला म्हणतात ही वाढली माझी निर्णय घ्यायचे शब्द घ्यायचे सगळे आणि पटापट त्याचं ड्राफ्टिंग करायला मला येतच होतं. आणि हे कसं आहे याच्यामध्ये आता निर्भीरपणे पत्रकार करायचे जे शत्रू निर्माण होतात आणि अलीकडे काय नुसतं त्याला काही फारसं व्हावं राहिलेलं नाही आहे. आपण ज्या याच्यामध्ये काळामध्ये पत्रकारिता केली तेव्हाची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवत असं? आता काय झालं की तेव्हाचे बरेचसे पत्रकार होते ना हे राजकारणापासून अलिप्त होते त्यामुळे ते निर्भयपणे कुठल्याही पक्षाला माणूस असो कोणत्याही आता असो ते लिहू शकत होते. आता तसं नाही राहिलं आहे. बरेचसे पत्रकार हे निर्णय राजकीय पक्षाशी संबंधित असतात आणि त्यांच्या याच्यामध्ये इतकं निर्भीडपणे पडकरपणे हां असे